बाबासाहेब पुंडलिक यांच्या निधनाने रिक्त असलेल्या पदाची अखेर निवड. जळगाव शिक्षण संस्था जळगाव अध्यक्षपदी श्री अनिल चंद्रकांत जयस्वाल यांची बिनविरोध निवड. शिक्षणाचा दर्जा कायम राहण्यासाठी विशेष प्रयत्न करणार. जळगाव शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी तुम्हाला आज मिळाले एक प्रकारची काटेरी मुकुट आहे, तर संस्थेच्या प्रगतीसाठी तुमचे पुढचे काय धोरण असेल? संस्थेची आज प्रगती जी आहे, यशाचा बिलकुल डोंगर हा संस्थेचा विषय आहे आणि याच्यावर आम्ही सर्व संचालक मंडळ मिळून पुन्हा यशाची पायरी गाठू. नवीन नवीन ज्या ब्रांचेस आहेत त्या काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. अस्थायी शिक्षक लोक जे आहेत आमचे, त्यांना स्थायी स्वरूपात शासनाकडे आम्ही अप्रूव्हल पाठवलेलं आहे. त्याबद्दल त्यांच्या एकदम म्हणजे काय म्हणतो आपण, त्यांना त्यांची मान्यता, सरकारी मान्यता जी आहे त्या बाबतीत आम्ही शिक्षकांसाठी प्रयत्न करू. संस्थेचे नवीन नवीन उपक्रम करू. विद्यार्थ्यांसाठी आणखी आम्ही सोयी सवलती ज्या आहेत सध्या तर आहेतच, डिजिटल पासून सर्व गोष्टी पुन्हा त्यात आम्ही सर्व संचालक मंडळ मिळून नवनवीन भर करू आणि संस्था आम्ही पुढे आणखी भरभराटे जाणू. सर, पंडितराव पौराणिक प्राचार्य सर असताना शाळेचा जो शिक्षणाचा दर्जा होता संस्थेचा, तो आज कुठे खालावत आहे? तो शिक्षणाचा दर्जा पुन्हा तो प्राप्त करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? खालावत नाही आहे, दर्जा रेग्युलर आहे. फक्त नाही सर, शिक्षणाचा दर्जा कॉम्पिटिशन बंद झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला किंवा लोकांना असं वाटतंय की शिक्षणाचा दर्जा खालवलेला आहे. हे गव शासनाने जी मेरिट पद्धत बंद केलेली आहे त्यामुळे असं वाटतंय, तसा कोणताही दर्जा खालवलेला नाही आहे. नवनवीन आणि पदवी प्राप्त शिक्षकांचा आम्ही आणखी भरणा करू आणि आपल्या म्हणण्याचं आणखी ते प्रगतीपथात आणू. आमचं शैक्षणिक जे धोरण आहे ते